पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग सात शिवाजी जर मध्ये येत नसेल तर मग आपण पुढे काय करायचं हा विचार अफजल खान पुढे होताच की किती पत्र पाठवली आणि वकील पाठवले किती दमदाटी दिली किंवा आमिष दाखवली किती आश्वासनं दिली आणि अभयाचे शब्द दिले तरी तो जर मानणारच नसेल आणि येणारच नसेल तर आपण काय करणार या विचारात अफजुल खान पडला पण एवढ्यात अफजुल खानच्या वकिलाच्या मागोमाग शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला अफजुल खानच्या भेटीसाठी पाठवलं हो त्यावेळेला त्यांनी खानाकरता मानाची वस्त्र आणि नजरा पाठवला हो होता या वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील हे पंताजी गोपीनाथ बोकील सासवडच्या जवळ तीन मलावरती हिवर नावाचं गाव आहे त्या गावचे राहणार आहे शिवाजी महाराजांच्या घरात या माणसाचा मान इतका मोठा होता की शहाजीराजे साहेब आणि इतरही सगळी मोठी मोठी मंडळी या पंताजी गोपीनाथ बोकीलांना काका म्हणून संबोधित असत एका पत्रात म्हटलंय पंताजी तो काका त्यांचा मायना ऐसा या साहेबांशी सोंगट्या खेळा म्हणजे जिजाऊ साहेबांशी सोंगट्या खेळण्याची प्रतिष्ठा या पंताजी गोपीनाथ भुकेलांना होती महाराज त्यांनी इतकं मानित होते त्याच पंताजी गोपीनाथ भुखेलांना शिवाजी महाराजांनी अफजल खानच्याकडे करता पाठवलं निघताना काकांना महाराजांनी सांगितलं काका कैसेही करणे पण खान येथे प्रतापगडाखाली पायथ्याशी येईल ऐसे करणे मग त्याकरता तुम्ही वचन द्या आश्वासन द्या काही करावं लागलं तरी ते करा परंतु एवढा डाव साधा कारण महाराजांचा यात हेतू स्पष्ट होता की जावळीच्या त्या अत्यंत अवघड जंगलमय अशा त्या वाघाच्या गुहेमध्येच जर अफजल खानला आणला युद्ध जिंकल्यासारखंच आहे हा त्यातला हेतू होता आणि अफजुल खान इथे येण्याची शक्यता फार मोठी आहे हे लक्षात घेऊन महाराज हा डाव टाकीत होते महाराजांचे वकील पंताजी पंत काका हे वाईमध्ये आले आणि खानापुढे ते हाजीर झाले त्यांनी आणलेला नजराणा खानाला त्यांनी अर्पण केला आणि इतक्या नम्रतेने ते बोलत होते की जणू काही साक्षात बोला नसतो अफजुल खाननी त्यांना असं म्हटलं की शिवाजीराजांनी केलेले गुन्हे इतके भयंकर आहेत त्यांनीच आमच्या पुढे येऊन दाखल झालं पाहिजे हे म्हटल्यानंतर काकांनी उत्तर दिलं की महाराजांची ती इच्छा आहे आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा त्यांना पश्चाताप होतोय की मुना ते मगलूब झालेत म्हणजेच घाबरले त्यांची एकच इच्छा आहे की महाराजांना प्रत्यक्ष नेण्याकरता खान साहेबांनी प्रतापगडच्या पायथ्याशी यावं कुणची मनात शंका न धरताना हो यावं सैन्य घेऊन यावं अफजल खाननं काकांना असं म्हटलं वकील साहेब तुम्हाला एक गोष्ट विचारतो तुम्ही ब्राह्मण आहात तुमच्या जाणवेची शपथ घेऊन मला सांगा की मी वाई म्हणणं प्रतापगडच्या पायथ्याशी येणं योग्य आहे का अयोग्य आहे तुमच्या शब्दावर मी विश्वास ठेवतो हो कारण ब्राह्मणाचा शब्द हा फार पवित्र असतो म्हणे आणि म्हणून तुम्ही सांगितलं तर मी त्याचा पुढे विचार करीन आता हा केवढा भावनात्मक पेस होता या अफजल खाननं काकांना असं म्हटलं की तुम्ही ब्राह्मणात तुमच्या जाणवेची शपथ घेऊन सत्य सांगा पण काका हे शेवटी शिवाजी महाराजांचेच अनुयायी होते आणि महाराज हे भगवान श्रीकृष्णाचेच अनुयायी होते आणि काकांनी ताबडतोब अफजल खानला उत्तर दिलं की खान साहेब मी माझ्या जाणीवची शपथ घेऊन सांगतो आपण प्रतापगडच्या पायथ्याशी चलाच वासिक याचा डाव काकांनाही माहिती होता महाराजांच्या मनामध्ये काय आहे ते त्यांना पूर्णपणे माहिती होती तरी पण स्वराज्याच्या हिताकरता सद्धर्माच्या कल्याणाकरता जगाच्या कल्याणाकरता भगवान श्रीकृष्णांनी जे केलं ना तेच राजकारण महाराज आणि महाराजांचे अनुयायी करीत होते आता काका वकील तेही पण तेच करीत होते आणि काकांनी हे उत्तर दिल्यानंतर खानानी असं म्हटलं की ठीक आहे आम्ही याच्यावर विचार करू ते लगेच मी येतो म्हटलं नाही आणि नंतर अफजुल खाननी काकांना निरोप केला इथं अफजल खाननी एक नकळत चूक केली त्यांनी या शिवाजी महाराजांच्या आलेल्या वकिलाची व्यवस्था आपल्या छावणीतल्या एका चांगल्या तंबूमध्ये केली ही व्यवस्था करताना त्याच्या मनातही चांगला भाव होता पण हा वकील पुढे काय उद्योग करील याचा अंदाज अब्दुल खानला नको होता काय यायला ती सावत्ता अफदुल खाननी नको ती का ठेवायला त्यांनी चांगल्या भावनेनं शिवाजी महाराजांच्या वकिलाला छावणीतल्या एका तंबूत जागा गेली पण या महाराजांच्या वकिलांनी मात्र तिथं नाना तऱ्हेचे उद्योग सुरू केले जास्तीत जास्त गुप्त रितीनं त्यांनी अफजुल खानच्या छावणीतल्या बातम्या मिळवायला सुरुवात केली की इथे एकूण सैन्य किती आहे दारुवळा किती आणलाय खजिना किती आहे घोडे किती आहे इतकंच नाही अफजल खानच्या मनात नेमका काय डाव आहे अंकुश खान मुसे खान आणि असेच काही इतर सरदार होते जो की जे फुशारकीनी बोलणारे होते त्यांना आपल्याबद्दलच काही थोडस घमिंडीने बोलायची सवय होती त्यांची नेमकी काकांनी भेट घेतली आणि गोड बोलून त्यांच्याकडनं बातम्या काढल्या धूर्तपणानं बातम्या काढल्या की खानाचा नेमका हेतू काय आहे तेव्हा त्यांनी आता असं सांगितलं की भोगा आता तुमच्या शिवाजीराजांना म्हणावं फा आता याची फळं काकाने विचारलं म्हणजे काय त्या सरदारांनी उत्तर दिलं की खान साहेब विजापुरावून निघाले त्याच वेळेला बादशाहांनी आणि बड्या बेगम साहेबांनी त्यांना बजावून पाठवलेला या शिवाजीचा फडशा तरी ओढ या शिवाजीला ठार तरी मान नाही तर आणि शिवाजीचं सारं राज्य आपल्या ताब्यात इतकी सुस्पष्ट भूमिका अधिकृतरित्या अफजुल खानच्या सैन्यातल्या सरदारांच्याकडनं काकानं मिळाल्यानंतर केवढी तो तो महत्वाची बातमी होती ही युद्धाच्या दृष्टीने काकांनी काकानीच्या मनामध्ये ठेवली सारं इतर युद्ध साहित्याच्या बद्दलचं जे तपशीलवार वर्णन हवं होतं तेही त्यांनी या सरदार लोकांच्याकडनं मिळवलं आणि या सगळ्याचा उपयोग आता काका करणार होते अफजुल खाननी आपल्या सगळ्या बड्या सरदारांनी एकत्र बोलवलं आणि त्यांना सल्ला विचारला हे पहा आपले वकील गेलेले होते ते जे सांगतायत तेच शिवाजीचा सा वकील आलाय तो तेच सांगतोय की तू शिवाजी घाबर शरण्याला तयार सर्व देऊन टाकायला तयार फक्त त्याची एकच इच्छा आहे की आपण वाई म्हणणं जावळीला जावं आणि पायथ्याशी त्याची भेट घ्यावी तो आपल्याला सैन्यानिशी निशी बोलवतोय बोला तुमचा सल्ला काय सलाह क्या आहे हे म्हटल्याबरोबर त्यातील काही तरुण आणि थोडे उताळ्या मनाचे जे सरदार होते ना उदाहरण अब्दुल रहीम खान उदाहरणार्थ प्रतापराव मोरे उदाहरणार्थ अंकुश खान या सरदारांनी खानाला असा सल्ला दिला की खान साहेब चलाच तो शिवाजी बोलवतोय आणि सैन्य निश्चय आपल्याला जाता येत आहे तर मग चलाच कबूल केल्याप्रमाणे शिवाजी जर किल्ल्यावरनं खाली उतरून आपल्याला भेटायला तयार असेल तर फारच उत्तम मग तिथं आपला डाव आपल्याला साधता येईल पण जर समजा तो नाही आला तर आपलं सारं प्रचंड सैन्य चवताळून उठलं आणि प्रतापडावरती हल्ला करू लागलं तर त्या शिवाजीचा काय निभाव लागणार ला आहे ते आपल्याला जायला काहीच हरकत नाही आपण चलात शांततेच्या मार्गाने जरी शिवाजी शरण आला आणि आपल्याला हो सापडला तरी योग्य न सापडता यंत्र करावं लागलं तरी योग्य हो हा त्या तरुणांचा सल्ला बरोबर होता पण तिथं बसलेली काही प्रौढ मंडळी होती उदाहरणार्थ झंजारराव घाटगे उदाहरणार्थ भाई खान उदाहरणार्थ छोटा रंडुल्ला खान यांनी मात्र खानाला असा सल्ला दिला की खान साहेब त्या भयंकर अवघड प्रदेशामध्ये जाण्याचा विचारही करू नका परंतु शिवाजी त्या मुलखात काय करील याचा नेम नाही तो अत्यंत धूर्त आहे अतिशय बुद्धिमान आहे अतिशय चपळ आहे आपण सावधच असलं पाहिजे ते आपण न जाणे योग्य तो असं म्हणाला तुम्ही त्या शिवाजीची स्तुती करता तो चतुर आहे चपळ आहे शूर आहे बुद्धिमान आहे म्हणून मला तुम्ही डिस्कवत मग मी तुम्हाला दाखवतोच या अफजुल खानच्या मंदिरात काय ताकद ये मी जाणार असा प्रतिनी निर्णयच एक प्रकारे रागानं व्यक्त केला पण हा राग जरी वरकरणी असला तरी मनातला निर्णय खरं त्याचा निश्चित ठरलेलाच होता की आपल्याला गेलंच पाहिजे आपण जाणार आणि असं पहा अफजुल खान प्रतापगुरच्या पायथ्याशी गेला यात काय चुकलं यात काही चुकलेलं नाहीये तो ज्या पेसावतपणानं गेला ते चुकलंय कल्पना करा की जर समजा अब्दुल खान आपल्या सैन्याच्या निशी आपल्या युद्ध साहित्याच्या निशी अत्यंत सावधपणानं प्रतापगडच्या पायथ्याशी गेला असता आणि शिवाजी महाराजांची भेट घेण्याच्या बाबतीत त्यांनी अधिक दक्षता घेतली असती दाखल राहायला नसता ते हे प्रकरण शिवाजी महाराजांना सोपं गेलं असतं का नाही निश्चितच शिवाजी महाराजांना ते प्रकरण अवघड गेलं असतं कदाचित वेगळ्या पद्धतीनं महाराजांना हे सगळं प्रकरण हाताळावं लागलं असतं पण अफजल खान ह्या चुका करी या अपेक्षेनंच महाराजांनी हा डाव टाकला होता आणि कोणाच्या सुदैवानी की कोणाच्या दुर्दैवानी म्हणा पण तो डाव यशस्वी झाला होता आणि अफजल खाननी ताबडतोब महाराजांच्या वकिलाला बोलावून घेतलं पण गोपीनाथ बोखेला आली आणि त्यांना अफजल असं सांगितलं आम्ही येणार कळवा तुमच्या महाराजांना की आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो आता कबूल केल्याप्रमाणे सारा मुलक किल्ले आणि सारा खजाना आमच्या स्वाधीन करा आम्हाला येऊन भेटा आणि आमच्याबरोबर विजापूरला चाला वकिलांनी पण अत्यंत नम्रतेनं जीवजूर असं म्हणून खानाला प्रतिसादच दिला काका ताबडतोब वाईवरनं निघाले आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातून जोरवरनं ते महाबळेश्वरावर दाखल झाले तिथून प्रतापगडला आले आणि प्रतापगडावर आल्यानंतर महाराजांना त्यांनी ते अत्यंत गंभीररीत्या छावणी जे जे घडलं ते ते तपशीलवार सांगितलं महाराजांनी ते ऐकून घेतलं आणि काका महाराजांना म्हणाले महाराज आजपर्यंत आपल्याला ज्या बातम्या हो मिळालेल्या होत्या त्या अगदी खऱ्या अफजुल खान तुम्हाला मानण्याचं आणि स्वराज्य पुरवण्याचं निश्चित ठरवून आलेलं तोच त्याचा हेतू आहे बादशानी करता त्यांना पाठवलेला आहे तो आपल्याला निश्चित तगा करणार आहे तेव्हा आपण सावधगिरीच वागलं पाहिजे पण खानाने इथे यायचं कबूल केलेलं आहे महाराज आता डाव सावधपणानेच टाकायला हवा महाराजही सावधच होते अफजल खान निघाला अफजल खानचं सारं सैन्य निघालं खानानं इथं फक्त एकच गोष्ट जरा वेगळी केली त्यांनी आपल्या आणलेल्या कुटुंबातल्या आपल्या स्त्रिया त्या वाई त्यांनी वाईमानीच ठेवल्या त्यांची सर्व व्यवस्थाही ठेवली आणि सैन्य आणि युद्ध साहित्य घेऊन तो कृष्णा नदीच्या खोऱ्यातून महाबळेश्वराच्या डोंगरावर चढला खुद्द क्षेत्र महाबळेश्वराच्या जवळ येऊन तो पोहोचला त्याला त्याच्या हत्तींना त्याच्या सैन्याला आणि हे सारे युद्ध साहित्य चढवताना त्याच्या नोकरपेशाला अतिशय त्रास झाला पण हे सारे कष्ट हे सारे श्रम त्यांनी सहन केले आणि तो वर जाऊन पोहोचला महाबळेश्वराच्या त्या घनदाट अरण्यामध्ये तो येऊन पोहोचला अफजुल खानच्या अवतीभोवती शिवाजी महाराजांचे हेर घिरट्या घरीत होतेच बारीक बारीक बारी, बारी, बातम्या प्रतापडावर की क्षणाक्षणाला चना, जात होत्या आणि खान तिथे येऊन पोचला हे महाराजांना समजलं आणि महाराजांनी नेताजी पालकरांना ताबडतोब हुकूम दिला की पाच हजार सैन्य घेऊन जन्नीच्या टेंबापाशी जाऊन राहणे तिथं मुक्काम ठोकणे नेताजी पालकर पाच हजार सैन्य घेऊन प्रतापगडावरनं कोयनेच्या खोऱ्यात उतरला आणि तिथून महाबळेश्वरचा डोंगर चढून तो जनीच्या टेंबापाशी येऊन राहिला महाबळेश्वराचं मंदिर आणि जनीचं टेम याच्यामध्ये नऊ मैलाचं घनदाट अरण्य आहे याचा अर्थ असा स्पष्ट आहे की महाबळेश्वराच्या त्या प्रचंड डोंगरावरती एका बाजूला अफजुल खान उतरलेला होता आणि तिथून नऊ मैल अंतरावरती नेताची पालकर त्या जंगलामध्ये उतरलेला होता अफजुल खानला या गोष्टीचा पत्ताही नव्हता यातच लक्षात येतं की अब्दुल खान गाफील राहायला लागला वासई यांनी महाबळेश्वरला येतानाच आपले कष्ट घालणारे लोक पुढे पाठवायला पाहिजे होते शिवाजीची या बाबतीतली कोणची हालचाल कशी कशी चाललेली आहे याची टेहळणी करून बारीक बारीक माहिती ही त्यांनी ते मिळवायला हवी होती पण ती मिळवली नाही त्यामुळे त्याला कल्पनाच आली नाही की आपल्यापासून अवघ्या नऊ मैलावरती नेताजी पालकर पाच हजार सैन्य घेऊन बसला आहे आणि समोर पश्चिमेच्या बाजूला असलेल्या प्रतापगडावरती पाच हजार सैन्य घेऊन शिवाजीराजा बसला आहे आणि महाबळेश्वर आणि प्रतापगड या दोन डोंगरांच्या मध्ये असलेल्या जावळीमध्ये किंवा कोयनेच्या खोऱ्यात आता आपण जाऊन उतरणार आहोत म्हणजेच याचा था अर्थ असा आहे की एखाद्या अडकेत त्याच सुपारी अडकावी तसे आपण जाऊन अडकणार आहोत दोन बाजूला असलेल्या दोन प्रचंड सैन्यांच्या कैचीत पण अफजुल खान बेसावत असल्यामुळे आणि अहंकाराच्या आहारी गेल्यामुळं तो या साऱ्या चुका करत होता आता तो कोणाचा सल्ला वगैरे विचारतही नव्हता महाबळेश्वरापाशीच तिथं दोन मंदिर आहे एक आहे महाबलेश्वराचं आणि दुसरं आहे अखीबलेश्वराचं इथं पाच नद्यांचा उगम आहे कृष्णा कोयना वेण्णा गायत्री आणि सावित्री यापैकी तीन नद्या या पूर्वेकडे वाहत जातात आणि दोन नद्या कोकणात उतरतात महाबळेश्वराच्या माथ्यावरती अफजुल खानचं मुक्काम पडला काका वारंवार येतच वार होते काका वारंवार खानाला भेटत होते छावणीमध्ये हिंडत होते अतिशय धूरत तशी त्यांची नजर ही खानाच्या राजकारणावरनं आणि हालचालीवरून फिरत होती आणि काकांच्या एक गोष्ट लक्षात आली की अफजुल खानच्या बरोबर इथं काही हिर्या मोत्याचे व्यापारी पण आलेले आता हे व्यापारी इथल्या महाबळेश्वरच्या जंगलात कशाला आले मोती घेऊन ते आलेले होते ते केवळ खरोखर व्यापार करण्याकरता वाईपर्यंत काकांनी अफजुल खानकडे जाऊन मोठ्या साळसूदपणानं त्यांना विनंती केली खान साहेब आपण येणार आपला मान सन्मान कसा करावा हेच महाराजांच्या लक्षात येत नाही कारण आपल्यासारख्या थोर पाहण्याचा मान सन्मान आपल्या प्रतीक्षेला शोभेल असाच करायला हवा म्हणून खान साहेब आपल्याबरोबर आलेले जे हिऱ्या मोत्याचे व्यापारी आहेत त्यांना आपण माझ्याबरोबर पाठवता का प्रतापगडावरती महाराज त्यांच्याकडनं जड जवाहीर मोती खरेदी करतील आणि आपल्याला नजराना देण्याकरता महाराजांची सोय होईल अब्दुल खानला हे प्रकरण फार सरळ आणि साधं वाटलं त्याला कल्पनाही आवडली म्हणलं वा फारच चांगली कल्पना आहे पाठवतो आणि म्हणून त्यांनी या व्यापाऱ्यांना बनवून घेतलं आणि सांगितलं की तुमचा माल शिवाजीराजे खरेदी करणार आहेत लवकरच खपेल तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जा व्यापाऱ्यांनाही बरं वाटलं की ऐन जंगलात सुद्धा आपला हा माल खपणारा आपला धंदा व्यवस्थित झाला की आणि होतोय की आणि म्हणून तेही पण काकांच्या बरोबर प्रतापगडला निघाले प्रतावगडला आली महाराजांना मात्र आश्चर्याचा धक्का बसला हे पासा पाहुणे कुठले आणलेत नवीन आणि हे बरोबर आणि त्यांनी बरोलार काकाना हे पाहुणे कोण त्या काकाने सांगितलं महाराज आपल्याला काही जळजवळ खरेदी करायचं होतं ना जड जवळील इथं मारायची वेळ आली आणि जड जवळील कोण खरेदी करतोय पण महाराजांना ते बरोबर लक्षात आलं आणि महाराज म्हणाले होय होय करायचं होतं ज्यांच्या असलेलं जड जवाहीर हे आपण ठेवून घ्या आणि भेटीचा मनसुबा पूर्ण झाला म्हणजे मग नंतर आपण हिशेब वगैरे करू व्यापाऱ्यानेही वाटलं की फार साधं आणि सरळ काम आहे आणि म्हणून त्यांचा मुक्काम प्रतापगडावरती राहिला सार जड जवाहीर खजिन्यात जमा झालं पाहिलं शिवाजी महाराजांचे वकील केवढे धूर तर होते ते आपल्या आशिलाला केसचा निकाल लागण्याच्या आधी इतकं मिळवून देणारा जगातला हा पहिलाच वकील एक दिवस एक अतिशय मोठा मार्मिक प्रसंग घडला अफजल खानचे काही सरदार हे एका डोंगराच्या कड्यावरती जाऊन उभे राहिले सध्या आपण ज्याला ऑर्थर सीट म्हणतो ना अशा त्या प्रचंड कड्यावर एक जन दुसऱ्याला म्हणत होता पहा काय भयंकर प्रदेश आहे पहा इथून वाहणारे वारे असं वाटतंय की मृत्यूची ही फुंकरच आहे नाही नाही हा प्रदेश नाही ही दरी नाही या मौत का कोवा हे सगळं ते बोलत होते प्रतापगडाकडे बोट दाखवत होते जावळीच्या दरीमध्ये तिची नजर जात होती आणि तेवढ्यात केव्हा अफजुल खान त्यांच्या पाठीमागून येऊन उभा राहिला ते कोणाला कळलंच नाही आणि बोलत असतानाच अफजुल खाननी एका सरदाराच्या पाठीवरची हात टाकला आणि थोपटल्यासारखा पाशीवरचे हात टाकून खान म्हणाला हा हा या मल खतरनाक है या कफवा है लेकिन मैंने जीत लिया अफजुल खानचा आत्मविश्वास फार चांगला दिसतो पण त्या आत्मविश्वासाला जोडून जो सावधपणा असावा लागतो तो मात्र अफजल मध्ये आता अजिबात दिसत नाही आहे त्यामुळेच त्याचं पाऊल आता गाफिलपणाच्या प्रांतात पडलेलं आहे गाफिलपणा आणि सावधपणा हे दोन्ही प्रांत एकमेकाला लागून असतात केव्हा इकडचं पाऊल तिकडं पडेल याचा नेम नसतो अफजल खान आता उघड गाफिलपणामध्ये प्रवेश होता अफजल खानचं सैन्य महाबळेश्वरावरून खाली कोयनीच्या खोऱ्यामध्ये उतरायला लागलं उतरत असतानाही त्याला अतिशय त्रास झाला रडतोंडीचा घाट म्हणजे एक भयंकर घाट आहे त्या घाटाला रडतोंडीचा घाट असं का म्हणतात ते तिथे गेले की आपोआप कळतं विशेषतः कोणाला तरी घेऊन जावं म्हणजे एकमेकांना कळतं हा घाट अवघडच आहे त्या घाटावरून उतरणं आणि चढून जाणं म्हणजे एक दिव्यच पण अफजल खानला याच वाटेने खाली उतरावं लागलं आणि प्रतापगडच्या पायथ्याशी कोयना नदी जिथं वाहते त्या कोयना नदीच्या काठावरती पार या नावाचं एक गाव या गावाजवळ गावाजवळ अफजुलखानच्या सैन्याचा तळ पडला पण इथं पुन्हा आणखीन एक भानगड झाली खानचं निम्म सैन्य म्हणजे सुमारे सोळा हजार सैन्य हे पार जवळ उतरलं आणि निम्म सैन्य इथून तीन मैलावरती उत्तरेला जावळी हा जो मोऱ्यांचा भाग तिथं उतरले म्हणजेच मूळ सैन्याचे दोन भाग वेगळे झाले दोन छकल झाली नकळत झाली बेनबोहाट झाली हा डाव महाराजांशी टाकलेला होता आता भीतीचाच करार ठरायचा महाराजांनी सर्व डाव अतिशय सावधपणाने योजलेला होता कोणी कोणचं काम करायचं कोणी कुठं राहायचं कोणाजवळ सैन्य किती कोणी कोणच्या वाटा अडवायचा कोणी कसा हल्ला करायचा हे सगळं अगदी तपशीलवार ठरवलेलं होतं त्याप्रमाणे शेवटची बैठक महाराजांनी प्रतापगडावरती बुधवारी रात्री म्हणजेच दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी घेतली आणि त्या बैठकीमध्ये महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांची कामं सर्वांना समजावून सांगितली जो तो भारावलेला होता जो तो चिंतावलेला होता जो तो आपापली कामगिरी करण्याकरता दक्षही होता तत्परही होता कि मग उत्सुकही होत महाराजांनी त्याच वेळेला दौलवजी या नावाच्या आपल्या एका सरदाराला सुमारे दोनशे घोडेस्वार बरोबर घेऊन राजापुरावरती के रवाना केलं आणि त्याला सांगितलं दौलवजी राजापूरच्या बंदरात उभी असलेली तीन बादशाही गलबत हे तिथं जाऊन छापा घालून ताब्यात घ्या की आपल्यास येत असं समजा या आहेत खाना काता पण ती तुम्ही जिंकायचे उद्या आमचं काहीही हो हो पण तो तीन गर्भत मात्र आपल्याच ताब्यात यायला पाहिजे त्या त्याप्रमाणे दौलजीची रवानगी झाली त्याचप्रमाणे पुणे शिरवळ सासवड आणि सुप ही चार ठाणी आल्या अफजुल खाननी आपल्या ताब्यात घेतलेली होती चारही ठिकाणी अफजुल खानचं सैन्य होतं महाराजांनी इथेही पण एक बरोबर डाव टाकला त्यांनी आपल्या सैन्यातले चार लोक त्यांच्या हाताखाली चार निर्णायक तुकड्या दिल्या मावळ्यांच्या हे चार लोक नेमके कोण होते आणि सैन्य त्यांच्याबरोबर किती दिलं होतं हे है माहीत नाहीये परंतु हे चार छोटे सरदार आपापल्याबरोबर मावळी घेऊन आदल्या दिवशी रात्री शिरवळ सासवड आणि पुणे याच्यावर छापा घालायला निघाले महाराजांनी त्यांना निघताना बजावलं ते कुठल्याही परिस्थितीत उद्या म्हणजेच गुरुवारी दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी ही चारही ठाणी छापा घालून तुम्ही स्वराज्यात आणली पाहिजे जिंकून घेतली पाहिजे आणि चारही ठाणी आता बेसावत आहे हो सर्वांचं लक्ष प्रतापगडाकडे लागलंय कोणाला कल्पनाही नाही त्या आपल्यावरती मराठ्यांचा छापा पडणार आहे म्हणून त्याचा फायदा आता आपण घेतला पाहिजे त्याप्रमाणे चार टोळ्या शिरवळ सासवड पुण्या आणि सुप या भागात रवाना झाल्या महाराजांनी आपल्या या आप बैठकीमध्ये पुन्हा सर्वांना बजावून सांगितलं की हे पहा काय होणार असेल ते परमेश्वराला माहिती करती कर ती श्री जगदंबा समर्थ आहे परंतु आपलं काम आपण दक्षतेने करायचं आहे चोखपणे करायचंय या कदाचित अफजल खानच्या हातून आम्ही मारले जाऊ पण आम्हाला जरी काही दगा फटका झाला तरी तुम्ही सर्वांनी थांबायचं नाही पळायचं तर नाहीच नाही नेताजी पालकर आपले सरसेनापती आहेत त्यांच्या हाताखाली तुम्ही सारेजण झुंजत राहा आणि दक्षिणेतली सारे रिकांनी पडलेले किल्ले तुम्हाला भराभरा मिळतील ते तुम्ही जिंकून घ्या आम्ही मारले गेलो तरी हे स्वराज्य वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे सर्वांना तिने बजावून सांगितलं पाहिलं गेल्या हजार वर्षामध्ये असं सांगणारा हा एकमेव राज्यकर्ता आहे आजपर्यंत अशी राष्ट्रीय दृष्टी देणारा एकही राज्यकर्ता आम्हाला लाभलेला नव्हता आणि लाभलेला नाही महाराजांनी या सूचना दिल्या आणि सर्वांना रातोरात त्यांनी रवाना केलं प्रत्येकाला जागा नेमून दिलेली होती अफजल खान भेटीसाठी वर येईल त्यावेळेला त्याच्या छावण्या दोन ठिकाणी असतील एक जावळीला असतील दुसरी पारला असेल या दोन्ही छावण्यांच्या भोवतानी मराठी सैन्याचा कराडा हा महाराजांनी योजून घालून ठेवला मराठी सैन्य तिथल्या जाळ्यातनं झुडपातनं जंगलातनं खाची खोंगळ्यातनं हे लपून बसलं आणि ठरलं होतं ते असं की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली हे भेट झाल्याबरोबर पडका तोफा उडायला लागतील आणि तोफा उडायला लागल्या या ह्या साऱ्या मावळ्यांनी एकदम अफजल खानच्या सैन्यावर छापा घालायचा त्यांची कापाखाफी करायची आणि त्यांचा पूर्ण पराभव करायचा म्हणजे याचा अर्थ स्पष्ट असा होतो की जरी समजा कदाचित अफजल खानच्या हातून शिवाजी महाराज मारले गेले असते तरी सुद्धा अफजल खानच्या सैन्याचा पराभव निश्चित होणार होता म्हणजेच अफजल खान हा विजापूरला हा सरळ गेला नसता तर अक्षरशः दाणादाण होऊनच तो गेला असता कदाचित तो शिवाजी महाराजांच्या हातनं मारला गेला नसता पण नेताजी पालकर वा इतर कोणा सरदाराच्या हातनं तो प्रतापगडच्या पायथ्याशी नक्की मारला गेला असता इतकी विलक्षण योजना हो होती भेटीच्या करारात असं ठरलं होतं की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट गुरुवारी मार्गशीर्ष शु, शुद्ध सप्तमी दुपारी बारा वाजता व्हावी याविषयी इंग्लिश तारीख होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या भेटीच्या जागेवर दोघांनी येताना आपल्याबरोबर फक्त एक एक वकील आणावा सैन्य आणू नये दहा आपले शरीर संरक्षक आणावे पण तो आपापले दहा दहा लोक हे ज्यानं त्यानं भेटीच्या जागेपासून एक बाणाच्या अंतरावरती दूर उभे करावे दोघांनी सशस्त्र यावं असेही कलम त्याप्रमाणे अफजुल खान सकाळीच भेटीसाठी तयार झाला महाराज पहाटे उठले महाराजांनी स्नान केलं महाराजांनी आपले वकील पंताजी गोपीनाथ बोखेल यांना सूचना केली की के पंत तुम्ही आताच उजाडता उजाडताच खानाच्या छावणीत हजर व्हा कारण करारात ठरल्याप्रमाणे तो वागेल तर ठीक पण न वागेल तर आपण सावध असलं पाहिजे म्हणून काकांना त्यांनी रवाना केलं काका उजाडता उजाडताच किल्ल्यावरनं खरी उतरली ते पारला आले अफजुल खान तंबूत दाखल झाले अफजल खान अतिशय उत्सुक झालेला होता महाराजांच्या भेटीला निघण्याकरता काकांची नजर सगळीकडे बारीक फिरत होती की भोवती काय चाललंय काही आपल्याला प्रतिकूल विपरीत असं तर काही घडत नाही ना खान निघण्याच्या तयारीतच होता वास्तविक भेटीची वेळ माध्यांनीची म्हणजे दुपारी बाराच्या सुमारची होती पण खानांनी तयारी मात्र फारच आधीपासून केली त्यात त्याची उत्सुकता दिसून येते पण त्याच वेळेला त्याची गाफीलताही दिसून येते खान निघाला त्यावेळेला त्यांनी आपल्या अंगावरती सहा दिन नेहमीचे कपडे पेहरले त्यांनी आपली तलवार घेतली त्या तलवारीचं नाव जमदाड असं होतं जमदाड म्हणजे यमदाड यमाच्या दाढीसारखी या तलवारीचं पात्र रुंद असत लांबी त्यामानानं कमी असली तरी दुधारी असते आणि अत्यंत तिखट असा हा तलवारीचा प्रकार आहे अफजुल खाननी आपल्याबरोबर कटारेही घेतली ही हात्या घ्यायला हरकतच नव्हती कारण करार ठरलंच होत था। की ज्यानं त्यानं आपापल्याबरोबर शस्त्र घेऊन यावं म्हणून परंतु त्यांनी आपल्या अंगात चिलकत घातलं नाही डोक्याला जिरेटोप घातला नाही यामध्ये त्याचा साधेपणा नाही यात त्याचा गाफीलपणा आहे दगा करायला निघालेल्या माणसांना तर जास्तीत जास्त दक्ष राहावं लागतं पण अफजुल खान स्वतःच्या अहंकारात गेला आणि त्यांनी हे दोनच हत्यार बरोबर घेतली आणि तो निघाल त्याच्याबरोबर त्याचे दहा लोक येणार होते तेही तयार होते तेही निघाले त्यात त्याचा एक प्रत्यक्ष सख्खा पुतण्या होता त्याचं नाव होतं अब्दुल रहीम खान याशिवाय इतरही काही मंडळी होती पण एक गोष्ट सांगू आपल्याला यामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे दोन चुलत सासरे होते एकाचं नाव होतं पिलाजीराजे मोहिते आणि दुसरे होते शंकराजीराजे मोहिते हे शिवाजी महाराजांच्या धाकट्या साहेबांचे सख्खे काका म्हणजे सोयराबाई साहेबांचे हे काका पाहिलं प्रत्यक्ष जावयाचा मुर्दा पाडण्याकरता निघालेल्या अफजुल खानच्या बरोबर त्याच शरीर रक्षण करण्याकरता निघालेले मात्र शिवाजी महाराजांचे दोन सासरे अफजुल खानच्या बरोबरचे दहा लोक पाठोपाठ चालू लागले त्यात सय्यद बंदा या नावाचाही पण एक अतिशय चपाळ तरुण आणि अतिशय शूर असा एक तरुण होता या दहा लोकांच्या विषयी अफजुल खान तंबूतून बाहेर पडला खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे पण चालू लागले खान तंबूतून बाहेर आल्यानंतर तिथे एक भव्य पालखी ठेवलेली होती स्वतः अफजुल खान भव्य असल्यामुळे पालखी भव्य असणं आवश्यकच होतं अफजुल खान पालखीत बसला पुढे चार भोई माग चार भोई आणि डोंगरावर जायचं असल्यामुळे आणखीन चार चार अशा भोयांचा ताफा चालू लागला खान पालखीत बसल्यानंतर तो पालखी उचलली आणि प्रतापगडच्या रोखानं पालखी चालू लागली पंताजी गोपीनाथ बोकील तेही पण बरोबर चाललेले होते सहज गत्या पण त्यांची सावध नजर सगळीकडे फिरत होती एवढ्यात पंताजी काकांचं लक्ष पूर्वेकडे म्हणजे बरोबर मागच्या बाजूला गेलं त्यांनी सहज वळून पाहिलं आणि ते एकदम चमकलेच बिचकलेच दचकलीच आणि त्यांनी अत्यंत नम्रतेनं पण स्पष्ट शब्दामध्ये खान साहेबांच्या पालखीला स्पर्श केला आणि म्हटलं खान आजम थांबाव अफजुल खानची पालखी थांबली गोंडा धरून बसलेल्या अफजल खाननी विचारलं क्या होवा त्या वकील साहेबांनी सांगितलं खान साहेब हे लोक कोण पालखीच्या पाठोपाठ मागणे येत आहेत ते जवळजवळ दीड हजार पठाण करोल बंदूकवाले अफजल खानच्या सैन्यातलेच पालखीच्या मागोमाग यायला लागलेले होते काकांनी काका हे ओळखलं की भेटीच्या जागेवरती हे दीड हजार बंदूकवाले येणार आणि करारात तर असं ठरलं होतं की भेटीच्या जागेवर कोणीही सैन्य आणू नये आणि मग हे तर दीड हजार बंदूकवाले निघाले म्हणून काकानी विचारलं खान साहेब हे लोक कोण त्या अफजल खानने उत्तर दिलं वकील वाजून हे आपलेच लोक भेटीच्या जागेवर येणार हे उत्तर ऐकल्याबरोबर काकांनी ओळखलं की अफजल खान करार वगैरे सगळं गुंडाळून ठेवतोय परंतु तरीही मनाचा तोल न जाऊ देता काका नम्रतेनं अफजल खानला म्हणाले खान, खान साहेब या लोकांना भेटीच्या जागी न्यायला हरकत नाही पण यांना जर आपण तिथं नेलं तर महाराज किल्ल्यावरनं खाली येणारच नाहीत कारण अतिशय घाबरले आहेत ते आणि हे ऐकल्याबरोबर अफजुल खान इतका चपापला त्याच्या लक्षात आलं की अरे हो जर दीड हजार लोक तिथं नेल्याने जर शिवाजीराजे किल्ल्यावरनं खाली भेटीच्या जागेवर येण्याकरता निघणारच नसतील तर मग यांना घेऊन काय उपयोग आहे आणि म्हणून त्यांच्या दीड हजार बंदूक आल्यानं हुकुम केला की के तुम्ही येऊ नका परत जा ते दीड हजार बंदूक आले पुन्हा माघारी फिरले पालखी चालू लागली पालखी बरोबरची मंडळी चालत होती पालखी घोळीचा घाट चढून वर पालखीच्या माळाकडे येऊ लागली ज्या ठिकाणी भेट होणार होती त्या जागेला म्हणतात पालखीचा माळ त्या बाजूला पालखी येऊ लागली अगदी घड्याळाप्रमाणे बोलायचं तर साधारणतः सकाळी नऊच्या सुमाराला अफजल खान भीतीच्या जागी श्यामियाण्यापेक्षा येऊन पोहोचला भेट बारा वाजता ठरलेली होती पण ते इतक्या लवकर आलेलं आहे आणि तो पालखीतनं उतरला आणि तो तंबूत प्रवेशला तंबू कसला श्यामियाना अतिशय सुंदर असा श्यामियाना उभा केलेला होता तो फारच श्रीमंती थाटावाटामध्ये सजवलेला होता खान प्रवेश प्रवेशला आणि आत प्रवेश केल्याबरोबर त्याला तो जो थाट माट आणि वैभव दिसलं त्यामुळे तो क्षणभर खुश झाला पण लगेच काहीशा मत्सरांना तो म्हणाला वकील अजून हे सर्व से लाया हे सारं सामान हे जड जवाहीर हे गादीचे हा सारा सरंजाम हा या राजाने कुठून आणला हे विचारल्यानंतर काकाही पण अत्यंत शांतपणे उत्तरले म्हणाले खान साहेब त्याची चिंता कशास ते अफजुल खान म्हणाला ऐसा सामान तो आमच्या वजीरासही नशीब नाही प्रत्यक्ष आमच्या वजीर साहेबांच्या वशी साहे सुद्धा अशा तऱ्हेचं सामान नाही म्हणजे शिवाजीराजांनी कुठून आणलं म्हणजे एक प्रकारे लुटूनच आणलं ना, ना आमच्यापासून काकांनी तितक्याच नंबर तिने उत्तर दिलं आणि म्हटलं खानसाहेब हे जिकडून आलंय तिकडंच जायचंय त्याची कशाला चिंता आपण बसाव आणि खान मग नंतर काहीच बोलला नाही तो तिथं असलेल्या बैठकीवरती बसला लोडाला टेकून बसला पण तेवढ्यात एक गोष्ट घे अफजुल खानच्या सैन्यातले जे दहा लोक आलेले होते त्यातले नऊ लोक दूर उभे राहिले पण एक सैनिक मात्र आत आला त्याचं नाव होतं सय्यद बन हा वाईचा राहणारा होता हा फारच चांगल्या दर्जाचा शिपाई होता पण तो आत आलेला पाहिल्याबरोबर काका बेचाईन झाले आणि काकानी अफजुल खानला असं म्हटलं खान साहेब या हशमाला इथे आपण हे म्हटल्याबरोबर अफजुल खाननी उत्तर दिलं नाही तो येथेच थांबणार त्या काकानी असं म्हटलं की करारात ठरलंय ते फक्त खासे खासे आणि फक्त खाशाखाशांचे दोन वकील एवढेच भेटीच्या जागेवर राहतील पाचवा मनुष्य कोणीही असणार नाही मग ह्याला इथे ठेवून कसं चालेल तरीही अफजुल खानने उत्तर दिलं काहीही बिघडत नाही एक हशम जादा राहिल्याने काहीही बिघडत नाही तो इथेच राहणार आहे इतकं निश्चयाने सांगितल्यानंतर काकांचं काहीच चालेल ना काकांना काही बोलताही ये ना काका काय का करू शकणार पण त्यांची मोठी पंचाईत झाली क्षणाक्षणानं शिवाजी महाराज किल्ल्यावरनं खाली येण्याची वेळ जवळ यायला लागली आणि अफजल खानचा एक जादा वनश्य तोही सशस्त्र आणि तो, तो पलीकडो उभा आहे त्यामुळे काका अत्यंत बेचैन झाले एक तास उलटून गेला दोन तास उलटले इतकंच नाही बारा वाजता प्रत्यक्ष भेट व्हायची ठरलं होतं ते बाराचाही वेळ होऊन गेला महाराज अजूनही आलेले नव्हते किंवा अजून येण्याची चाहूलही लागत नव्हती अफजल खान तर अत्यंत बेचैन झालेला होता आणि एवढ्यात महाराज केल्यावर खाली येताना दिसायला लागले महाराजांची पूजा संपली आणि पूजा संपल्यानंतर महाराजांनी वडीलधाऱ्या मंडळींच्या आग्रहाखातर थोडं काही खाऊन घेतलं अशा वेळेला का कोणाला खाणं सुचतं का पण केवळ वडीलधाऱ्यांचा आग्रह म्हणून महाराजांनी तो मानला आणि दोन घास खाल्ले आणि थोडे थोडे पाणी प्यायले ह्या नोंदीवरनं असं दिसतं की त्यांची मनस्थिती कोणती होती तेव्हा त्यांचं लक्ष त्या पाण्यातही नव्हतं त्या खाण्यातही नव्हतं त्यांचं लक्ष होतं त्या भेटीच्या जागेवर महाराज उठले त्यांनी वस्त्रे पहिरली अंगात शिलखात घातलं वर जाडसर अंगरखा घातला अंगर त्याला रुदार अंगरखा म्हणतात त्याच्यावरती पांढरा शुभ्र झिरझिरीत अंगरखा घातला त्याच्यावरती केशराचा शिडकावा केलेला होता कमरेला जामा म्हणजे एक प्रकारचा शेला तो बांधला अंगावर शेला घेतला डोक्याला जिरेटोप घातला आणि त्याच्यावरती किमाश घातला मोत्याचा तुरा घातला महाराजांनी भवानी घेतली वाघणं घेतलं बिचवाही घेतला बिचवा हा मंदरटाच्या मागच्या बाजूला अंगरख्याच्या भाईत खोवायचा असतो आणि महाराज निघाले महाराजांनी इतकी सगळी दक्षता घेतली पुन्हा देवाचं दर्शन घेतलं आणि महाराज निघाले तेव्हा दाराशी तिथे प्रभाकर भट्ट राजोपाध्याय उभे होते प्रभाकर भट्ट राजोपाध्यानी शिवाई महाराजांच्या हातावरती तीर्थ घातलं अकालमृत्युहरण विनाशनम अंबा पादोदकम तीर्थम जठरे धाराम्यहम महाराजांनी तीर्थ प्राशन केलं दुर्वांना स्पर्श केला कुंकू लावलेल्या अक्षदांना स्पर्श केला, केला। थोडेसे पैसे होते ते पाण्यामध्ये भिजवून आपल्या उपाध्यायांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराजांनी तिथे एका ब्राह्मणाला गाय आणि वासरू दान दिलं ती दक्षिणा दिली नमस्कार केला आणि महाराजांनी आपल्या कुलोपाध्यायांना डोकं ठेवून नमस्कार केला कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राजोपाध्याय यांनी त्यांना मंत्रपूर्वक आशीर्वाद दिला महाराज निघाले बाले बाहेर पडले महाराजांच्या पाठोपाठ त्यांचे जे दहालो खेळचे होते तेही निघाले जॉम महाल सक्पाळ सूरजी काटके संभाजी कावजी कोंढाळकर इब्राहिम खान असे एकूण दहा जण होते तेही पाठीमागून चालले महाराजांच्या मस्तकावर एकानं अब्दागिरी धरली होती महाराज बाली किल्ल्याचा दरवाजा ओलांडून बाहेर आले वळले आणि खालच्या किल्ल्यामध्ये उतरत असतानाच खालच्या किल्ल्यावरती असलेल्या असंख्य मावळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि एक मावळा कुणीतरी धावला आणि सारेच मावळे धावत सुटले महाराजांच्या दिशेने महाराजांना अक्षरशः त्यांनी गराडा टाकला आणि भारावलेल्या मनानं ती त्यांना म्हणू लागले महाराज तिथं धोका आहे आम्हालाही बरोबर न्या या महाराज शांतपणे त्यांना असं म्हणाले नाही दादां जे ठरले तेच येतील अन्य कोणी न येणे परंतु दादांनो निर्वानिर्मिच सांगतो आम्हा काही दगा फटका झाला तरी थांबू नका नेताजी पालकरास राज्य निर्विले त्यांच्या हाताखाली झुन्नत राहा राज्य वाढवा राज्य टिकवा आणि अतिशय मायेन सर्वांना दूर करीत महाराज किल्ल्यावरनं खाली उतरले मुख्य दरवाज्यातनं बाहेर पडले आणि अफजल खान ज्या शानियान्यातून बसला होता त्या शानियान्याच्या रोखानं महाराजांची पावलं पडू लागली खानाला आपल्या शामियान्यातनं महाराज येत असल्याचं लांबून दिसलं का वकिलांनाही ते दिसलं काका, काका जास्तच अस्वस्थ झाले अरे बापरे महाराज तर आले आता ते लवकरच इथे येऊन पोचतील आणि या तंबूमध्ये हा तर इथं सय्यद बंद इथं उभा आहे आता काही दगाफटका झाला तर आणि होणारच दगाफटका करायलाच जी माणसं आलेली आहेत ती दगाफटका केल्याशिवाय राहतील का काकांना ना काय करावं ते पण एवढ्यात महाराजच तिथे थांबले दूर अंतरावरती आणि महाराजांनी आपला एक दहा होते असलेल्या एक हशम त्याचं नाव होतं जोवा महाला सकपाळ त्याला पाठवलं आणि त्याला सांगितलं तू पुढे जाऊन पहा श्यामियाने कोण कौन कोण आहेत म्हणजे महाराज एवढे सावध होते की वकील आपला पुढे आहे एवढ्या केवळ भरोश्यावरती ते थांबली नाही त्यांनी आपल्या या महालाला पाठवलं जेवा महाला महाराजांच्या पासून निघाला आणि श्यामियाण्याकडे यायला लागला पण महाराज तिथंच थांबलेत ते पुढे येत नाहीयेत हे अब्दुल खानला शामियान्यातून दिसलं आणि अब्दुल खाननी पंताजी गोपीनाथांच्याकडे वळून म्हटलं वकील साहेब राजे तिथेच का थांबले ते पुढे काय येत नाही आणि काकांना हीच संधी मिळाली तंबूतून झटकन बाहेर निघून जाऊन शिवाजी महाराजांना योग्य ती सूचना देण्याची आणि काका म्हणाले बघून येतो आणि पटकन तंबूतून ते बाहेर पडले आणि झप झाप झप महाराजांच्या लोकांनी चालायला लागली तेवढ्यात महाराजांच्याकडून निघालेला ज्वा महाल्या तोही वाटेत भेटला त्यावेळाला काकानी जोवा महाल्याला सांगितलं की महाराजांना सांगा की धोका आहे पुढे येऊ नका शामियानेमध्ये मध्ये अफजल खानानं सय्यद बंदाला ठेवलेला आहे आणि तो त्याला दूर जायला सांगायला तयार नाही ज्वामाला महरा पळतच महाराजांच्याकडे गेला आणि महाराजांनी तिथून पंताजी गोपीना खून करून बोलावलं पंताजी पण पुढे आले आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं काका खान साहेबांस सांगणे हे आमचे येणे होत नाही करारात ठरल्याप्रमाणे तुम्ही एकही हशम तिथे ठेवता कामाने तुम्ही त्या का सय्यद बंदाला तूर जायला सांगा नाही तर आम्ही परत किल्ल्यात निघून जातो काका म्हणाले बर त्यांना तेच हवं होतं पण हो त्या अधिकृत हवं होतं ना म्हणून काका तिथून निघाले आणि तंबूत आले अफजुल खाननी उत्सुकतेने विचारलं काय झालं राजे काय येत नाही त्या काकांनी जबाब दिला ते खान साहेब राजे घाबरतात सय्यद बंदाला इथून ताबडतोब दूर जायला सांगा नाही तर मगलूस झालेले राजे म्हणतात ते आम्ही येत नाही आम्ही केल्यात परत चाललो हे ऐकल्यावर अफजुल खानला हसूच आलं हे खरंच हा शिवाजी भयंकर घाबरट आहे भेकड आहे पहा किती घाबरलाय एक, घाबर एक सय्यद बंदा सुद्धा त्याला सोसत नाहीये आणि म्हणून हसत हसत अफजुल खाननी सय्यद बंदाला सांगितलं सय्यद तो बाहेर जा यात अफजुल खानचा बेसावतपणा दिसून येतो सय्यद बंदाला बाहेर जायला सांगितलं हे ठीक आहे पण स्वतः जेवढं सावध असायला पाहिजे होतं तेवढं सावध पण अफजुल खान, जो खान मध्येही नाही गोष्टी करत होता मनातल्या मनात शिवाजी महाराजांना दगा करण्याच्या सय्यद निघून गेल्यानंतर अफजुल खान आपल्या गादीवरती बसलेलाच होता तो पाहत राहिला महाराजांना खून केल्यानंतर महाराजही पुढे आले पण काही एका विशिष्ट अंतरावरती आल्यानंतर अफजुल खान गादीवरती बसला होता तो उठून उभा राहिला तो उठून उभा राहिलाय हे शिवाजी महाराजांना तंबूच्या बाहेरून लांबूनच दिसलं आणि महाराजांना खात्री पटली की हा खानच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी विपरीत आहेच कारण अफजुल खान वरिष्ठ आहे मी कनिष्ठ आहे खरं म्हणजे मी गुन्हेगार बंडखोर हो आहे आणि मग अशा नात्यांनी मी भेटायला चाललेलो असताना अफजुल खाननी उभं राहायचं असं कोणी करतं का वरिष्ठ हे नेहमी बसलेले असतात आणि कनिष्ठ हे नेहमी उभे राहतात जवारच्या अफजुल खान उभा राहिलाय या अर्थ नक्की त्याच्या मनामध्ये गडबड आहे महाराज तरी पुढे पावलं टाकीत येतच होते अफजुल खाननी इथे गंमत केली महाराजांना लांबूनही दिसेल अशा पद्धतीनं अफजुल खाननी आपल्या कमरेची तलवार काढली आणि आपल्या वकिलाच्या म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांच्या हातात दिली हे महाराजांना दिसलं अफजुल खानला जणू काही असं दाखवायचं होतं की पहा माझं काही नाही आहे जी होती तलवार ती पण मी लिहून टाकली माझ्या वकिलाजवळ त्या या काही घाबरू नका पण महाराज तेवढेच धूरत होते तेही पण थांबले आणि त्यांनी टाळी वाजवून खून केले त्यांचे जे दहा लोक दूर उभे होते ना त्यातला ज्वा महाला सकाळ हा धावत आला महाराजांच्या होऊन पोचल्याबरोबर महाराजांनी आपली भवानी तलवार त्यात जवळ दिली म्हणजे जणू महाराजांनी पण अफजुल खानला असं सा सांगितलं तुझ काही नाही ना मग माझ पण काही नाही पहा माझी तलवार मी तिकडे दिलेली आहे पण तरीही दोघांच्या पाषी काहीतरी होतं त्याच्यापाशी कटार होती महाराजांच्या पाषी विछवा होता वागणं होती आणि महाराज पुढे पावलं टाकीत टाकीत टाकी श्यामियान्याच्या रोखांनी जवळ यायला लागले अफजुल खान श्यामियानेच्या बाहेर आला ना पण आत्यातच काही अंतरावरती तो उभा राहिला महाराज श्यामियान्याच्या दारात येऊन पोहोचले त्यावेळेला दुपारचे दोन वाजायला बहुधा तीन किंवा चार मिनिटं अवकाश होता आणि तेवढ्यात अफजुल खाननी आजूनच शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं आई आई राजे आई या राजे या या तुम्ही तर कोणाला जुमानालाच तयार नाही हजरत अली अजिल शहा दिल्ली सुहानी यांच्या विरुद्ध तुम्ही बंड मांडलं किल्ले घेतले दिल्लीच्या पाठशाळाही तुम्ही मानायला तयार नाही गोळकुंडीच्या कुतुबशालाही तुम्ही मानित नाही जंजिऱ्याचे सिद्धी तेही तुमच्यावर नाराज आता तुम्हीच कबूल केल्याप्रमाणे कुल जावळी प्रतापगडा निशी सारा मुरख माझ्या साधीन करा आणि माझ्याबरोबर विजापुरास करा मी बादशहाच्याकडनं तुम्हाला क्षमा मिळवून देतो या मला भेटा ऐ गले गणे मिणून खान ने आपल्या दोन हातांचा प्रचंड जबडा चुलू उघडला त्या दोन हातांच्या जबड्यामध्ये तो शिवाजी महाराजांनाच केवळ मिठी मारणार नव्हता तर शिवाजी महाराजांच्या सकट सारा हिंदवी स्वराज्य गिळू पाहत होता जिजाऊ साहेबांचं पुत्र सुख राजांचं पुत्र सुख महाराष्ट्राचं भाग्य आणि भारतवर्षाचं भाग्य तो दोन हातांच्या जबड्यात एकाच घासामध्ये गिळू पाहत होता त्यांनी हात मिठी मारण्यासाठी उभारलेले होते महाराज श्याम्याने मध्ये प्रवेशले ते तोंडाने कुलदेवतेचं नाव स्मरत होते जगदंब 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 महाराजांनी पुढे पाऊल टाकलं खानने एकदम शिवाजी महाराजांना मिठी मारली आलिंगन देऊन भेट घेण्याची त्यावेळेला पद्धत होतीच पण ही पद्धत काही वेगळीच अफजुल खाननी त्यांना मिठी मारली आणि एकदम हाताची कव घालून महाराजांचं मस्तक आपल्या डाव्या बगलेत अतिशय जोरात दाबलं आपल्या कमरेची त्यांनी कटार काढली आणि महाराजांच्या डाळ्या बाजूला कुशीत जोरात खोप असली महाराजांच्या अंगामध्ये चिलखत असल्यामुळे ते कटार फक्त खरखरली अंगरखा फाटला गेला बाकी काहीच घडलं नाही अफजुल खानच्या नक्की त्या क्षणीच लक्षात आला असलं पाहिजे की कटार कारीगार झाली नाही आणि म्हणून दुसरा घाव घालण्याकरता अफजल खान जी कटार उगारली तो जर त्यांनी घाव घातला असता ना तर तो बहुतेक शिवाजी महाराजांच्या मानेवरच घातला असता कारण तेवढीच जागा मोकळी होती एवढ्यात तो घाव घालणार तेवढ्याच शिवाजी महाराजांनी आपल्या दस्त्यातील बिचवा उपसला आणि खसकण त्याच्या पोटात खूप असला अब्दुल खानचा कोथळाच बाहेर पडला रक्ताचा धबधबा सुरू झाला अब्दुल खानची कटार एकदम गळून पडली अंत मोठ्याने ओरडला दगा दगा मुझे, मुझे कतल किया दगा दगा लहू लहू महाराजांनी घाटेला घाल इतका जबरदस्त होता की अब्दुल खानचा कोथळाच बाहेर आला होता पण तरी अब्दुल खानचं कौतुक केलंच पाहिजे की त्याही स्थितीत अब्दुल खाननी आपल्या कोथळ्यावरती हात ठेवला आतडी दाबून धरली आणि वकिलाच्या हातात असलेली तलवार घेतली आणि महाराजांना जोरात हिसडा देऊन त्यांच्या डोक्यावरती घाव घातला तो महाराजांना त्यांच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला डाळ्या अंगाला लागला तो घाव इतका जबरदस्त होता की जर जिरेटोप नसता तर महाराजांच्या मस्तकाच्या दोन पाखळ्या झाल्या असत्या पण आतून खोक पडली अतिशय जोरात घाव लागल्यामुळे महाराज झांजावले आणि एकदम जमिनीवरती असे झांजावून पडले हा अफजुल खानचा प्रचंड आरडाओरडा ऐकून अफजुल खानचे दहा लोक भराभराभरा लोकांनी भरा, धावत आले खानाचा अत्यंत महत्वाचा शागिर सय्यद बंदा तो तंबूत शिरला त्याला जे दृश्य दिसलं ते हेच महाराज खाली झेपावले आणि अफजुल खानचा रक्ताचा धोधो धबधबा धो 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 पोटातून चाललाय आणि खान झोकंड्या खात खात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय हे दिसल्याबरोबर सय्यद बंदा हा महाराजांचं लक्ष नव्हतं अशाच वेळेला एकदम धावत गेला महाराजांच्यावर घाव घालण्याकरता तो घाव घालणार एवढ्याच जीवा महाला श्यामियाने आत शिरला होता त्याला हे दृश्य दिसलं आणि दिसल्याबरोबर त्याला हे लक्षात आलं की महाराजांचं लक्ष नाहीये महाराजांची नजर जमिनीकडे आहे आणि वर्ण डोक्यावरची घाव पडतोय पडतोय पडला पडला एवढ्यात जीवा महाराज मोठ्याने ओरडला महाराज मागे हटा गाव महाराज वर बघताय तो घाव पडत होता जीवा महाराजची तलवार एकदम सप्तम फिरली आणि सय्यद बंदाचा तलवारीनिशी त्यांनी हातच उडवला आणि लगेच मुंडक उडवलं आणि त्यांनी महाराजांच्याकडे वळून पाहिलं महाराजांचंही लक्ष गेलेलं होतं थरारलेले महाराज विस्फारलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते त्यांना त्या क्षणी जाणवलं की होता जीवा म्हणून वाचला शिवा अफजुल खान तंबूच्या बाहेर पडला त्यांनी आपलं शरीर पालखीमध्ये झेपावलं पालखीत तो येऊन पडल्याबरोबर भुयांनी पालखी उचलून पळवायला सुरुवात केली पण त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या बाजूचे सैनिक आणि अब्दुल खानचे ते नऊ सैनिक पण एकमेकावर तुटून पडलेले होते त्यांची झुंज सुरू झालेली होती त्यातल्या संभाजी गावजी कोंढाळकरांना हे दिसलं की खानाची पालखी घेऊन खानाचे लोक पळत आहेत तो एकदम धावत आला आणि त्यांनी सपासप भुयांच्या पायावरचे घाव घातले भोई जखमी झाले भोई पडले पारशीही पडली खानही पडला आणि मग संभाजी कावजी कोंढाळकरांना सक्कन तलवारीचा घाव घालून अफजल खानचं मूर्ख कापून घेतलं म्हणजे पहा अफजुल खानचा वध शिवाजी महाराजांनी केलेला नाहीये संभाजी कावजी कोंढाळकरांनी केलेला आहे कदाचित संभाजी कावजी कोंढाळकरांनी आत्ता त्याला मारलं नसतं तर कदाचित तासा दोन तासांनी वा चार तासांनी अफजुल खान नेला असता पण प्रत्यक्षता घडले ते मात्र असं घडलंय आणि सामाजिक आवजी कोंढाळकरांनी अफजुल खानचं मुंडक घेतलं आणि तो प्रतापगडाकडे धावत सुटला मोठ ओरडत होता तुळजा भवानीची जय येळकोट येळकोट जय मल्हार पण इथं तंबूत घडलं ते वेगळंच रामायण महाराज आता उभे राहिलेले होते जुवा महालानं आपल्या हातातली भवानी तलवार शिवाजी महाराजांच्याकडे दिली होती आणि जोवा महाराज तंबूच्या बाहेर निघून गेलेला होता शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील तेही तंबूच्या बाहेर निघून गेलेले होते वाद्य वाजत होती किल्ल्यावरनं तोफांचा दंडणाच चाललेला होता आणि त्याच वेळेला अफजुल खानच्या वकिलानं त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं अफजुल खानची पडलेली तलवार उचलली आणि महाराजांच्यावर घाव घालण्याकरता त्यांनी तलवार उगारली एक घाव घातला महाराजांनी तो घाव सहज उडवला त्यांनी दुसरा घाव घालण्याकरता तलवार उगारली त्या महाराज त्याला म्हणाले की तू परत जावे तू मारली या शंकर आम्हास हसेल तुला जर मारलं तर देव आम्हाला हसेल तरीही त्यांनी आणखीन एक घाव घातला तोही महाराजांनी उडवला आणि महाराज म्हणाले तीर्थरूप स्ूप महाराज साहेबांची आहे हे ब्राह्मणास मारो नये म्हणून तो आ परत जावे तरी कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी ऐकलं नाही आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या वरती आणखीन एक घाव घातला महाराजांनी तोही उडवला आणि महाराजांच्या लक्षात आलं की हा ऐकत नाही आणि महाराजांच्या भवानी तलवारीचा वार फिरला आणि कृष्णाजी भास्कर खोलकरण्याचं मुणकं उडाल पाहिलं शिवाजी महाराज असे होते किल्ल्यावरनं निघताना स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांना वेद मंत्रपूर्वक आशीर्वाद देणाऱ्या ब्राह्मणाला त्यांनी डोकं टेकून नमस्कार केला आणि खाली आल्यानंतर एका ब्राह्मणाचं मुणकं उडवलं महाराजांनी आपल्या सर्व सैन्याला नेताजी पालखरला हुकुम देऊन ठेवलेला होता की किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दुल खानच्या सैन्यातले जे कोणी शरण येतील त्यांना मारू नका पण जे लढतील त्यांना कापून काढा आणि जे जे मतभर सापडतील त्यांना शक्य तोर जिवंत कैद करा जे लढत राहतील त्यालाही कापून काढा महाराजांच्या या हुकमाप्रमाणे पहिला घाव पडला तो मंबाजीराजे भोसले यांच्यावरच हे मंबाजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे काका पाहिलं ना जातीचा ना गोताचा तो पंताजी गोपीनाथ भोखील तो स्वराज्याचा निष्ठावंत वकील त्याला शिवाजी महाराज म्हणत होते हे आमचे काका आणि प्रत्यक्ष रक्ताच्या नात्याच्या काकाचं किल्ल्याच्या खाली मुणक उडवीत होते महाराज ओळखत होते फक्त स्वराज्य धर्म महाराज ओळखत होते फक्त स्वराज्याचं नातं